छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड किल्ल्यावर अनेक पर्यटक भेट देतात. या सिंहगडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा सध्या अभाव वेळोवेळी पाहायला मिळतोय. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी राजे शिवराजे प्रतिष्ठानने केली आहे. नैसर्गिक आपत्ती, वन्यजीवांपासून हल्ले, सिंहगड घाटातील रस्त्यांच्या कामामुळे संरक्षक कठड्यांची उंची काही ठिकाणी समपातळीवर आली आहे, त्यामुळे अनेक अपघात घडू शकतात. हे अपघात टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना म्हणून रुग्णवाहिका, आरोग्य सेवक असावेत अशी मागणी राजे शिवराय प्रतिष्ठानने केली आहे. त्यांच्या आरोग्याचा, यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही तिथल्या प्रशासनावरती आहे की जे हे प्रशासन नीट पद्धतीने हाताळत नाही आहे. सिंहगडावरती येणाऱ्या पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर येत आहेत, खूप गर्दी सिंहगडावरती होत आहे. अशा वेळी जर का कोणता अपघात झाला तर त्या व्यक्तीला सिंहगडावरून खाली आणण्यासाठी स्ट्रेचर्सची उपलब्धता नाही आहे. गडावरून खाली हॉस्पिटलपर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका नाही आहे. हे सगळं असताना प्रशासन ढिम्म बसलेलं आहे, प्रशासन कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आहे. त्यामुळे आम्ही मागणी करत आहोत की 24 तास सिंहगडावरती एक अद्ययावत रुग्णवाहिका असली पाहिजे, त्याचबरोबर 4 स्ट्रेचर्स गडावरती असले पाहिजेत. तसेच सिंहगडावरती जो काही घाट रस्ता आहे, जिथं जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे, तिथं लोखंडी जाळ्या ह्या बसवल्या पाहिजेत.